हरिओम, माझं नाव अश्विनी पंकज आहेर, उपासना केंद्र देवळा। जे आज माझं काही सर्वस्व आहे ते माझ्या बापूंच्या मोठ्या आईच्या कृपेनेच आहे। एक मी माझा अनुभव सांगते की मी एक म्हणजे आठ दिवस बापू माझ्या स्वप्नात आले होते 8 दिवसापूर्वी। तर बापू मला सांगतात, अगं तुझ्या घरातला गॅस लीक आहे। तर मला घरामध्ये रोज गॅसचा वास यायचा, पण मला काय वाटायचं कुठला शेजारी कुणाचा असं वास येत असेल वगैरे, असं मी काय एवढं लक्ष दिलं नाही। बापू माझ्या स्वप्नात आले, बापूंनी मला सांगितलं अगं तुझ्या घरातला गॅस लीक आहे। तरीही मी ठीक आहे असं आले स्वप्न, पण मी एवढं काही लक्ष दिलं नाही त्या गोष्टीकडे। पण साक्षात बापूंनी मला त्याचं हे दिलंच होतं की अगं तुझा गॅस लीक आहे। त्याच्यानंतर 4-5 दिवसानंतर घरामध्ये असं झालं की खरोखर माझा गॅस लीक होता। आणि ते गॅसचं असं मी खाली भाकरी करत होती आणि डबल गॅसचं कनेक्शन आहे, वरती गॅस, वरचा गॅस ओट्यावरचा आणि मी खाली भाकरी बनवत होती। त्यावेळेस वरचा गॅस पूर्ण स्फोट झाला त्याचा, पूर्ण ओटाभर पूर्ण जाळ मी खाली भाकरी बनवत होती। मी फटकन सिलेंडरचं बटन बंद केलं, पूर्ण गॅस ओटाभर पूर्ण जाळ होता, फक्त पोरांना बाहेर काढलं आणि बापूंचा धावा घेतला। त्यावेळेस मला लक्षात आलं की बापूंनी मला 8 दिवसापूर्वीच सांगितलं होतं की तुझं घरातलं गॅस लीक आहे म्हणून। पण त्यावेळेस मी एवढं काही लक्ष दिलं नव्हतं। पण सर्वांना मी हे एकच सांगते की आपला सद्गुरू आपल्या बरोबर सेकंदा सेकंदाला आपल्यावर लक्ष ठेवतो, लक्ष देतो आणि लक्ष देणारच ही मला 100% गावी आहे। कारण की मला हा अनुभवच आला की बापूंनी मला सांगितल्यावर सुद्धा मी बापूंकडे लक्ष दिले नाही। त्याच्यामुळे सर्व बापू भक्तांना मी सांगते की बापूंवर 108% सर्वांनी विश्वास ठेवायचा, कारण की बापूंना आपली मिनटा मिनटाची क्षणाक्षणाची काळजी आहे। हरिओम, श्रीराम।